नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर सायन्स हंगर। मी प्रवीण नगर नाईक, विज्ञान शिक्षक, बुलढाणा। माझं चॅनल आहे यूट्यूबला, त्याचं नाव आहे सायन्स हंगर। विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन अपडेट मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की माझ्या चॅनलच्या माध्यमातून सायन्स हंगर चॅनलवरून दररोज वर्ग 10वी आणि 9वीचा विज्ञान, इतिहास, भूगोल, मराठी म्हणजेच कुमार भारती, इंग्रजी 10वीचा, हे सगळे विषयाचं लाईव्ह सुरू आहे। बहुतांश अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे, त्याचे जे व्हिडिओज आहेत ते माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये आहेत। आणि आज सकाळीच मी NTSE म्हणजे नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशनचा एक नवीन अपडेटेड व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड केला। विद्यार्थी मित्रांनो, NTS परीक्षेची सुद्धा जी प्रज्ञाशोध ज्याला परीक्षा म्हणतात, याची तारीख वाढून घेतलेली आहे, मिळालेली आहे गव्हर्नमेंटकडून, की आता 30 तारीख लाट झालेली आहे। म्हणजे 25 ऑक्टोबरला जो शेवटची तारीख मी म्हणायचो किंवा आतापर्यंत आपल्याला माहीत होतं, ती आता समोर 5 दिवसांना अजून वाढवून मिळाली। ज्यांचे कोणाचे फॉर्म राहिले असतील भरायचे ऑनलाईन पद्धतीने NTS परीक्षेचे म्हणजेच प्रज्ञाशोध परीक्षेचे, त्यांनी ते भरून घ्यायचे। विद्यार्थी मित्रांनो, माझ्या सायन्स हंगर चॅनलच्या माध्यमातून मी NTSच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा त्या ठिकाणी लाईव्हमधून किंवा एडिटेड व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासक्रम घेणार आहे। तुम्ही जर वर्ग 10वीला असाल, 9वीला असाल किंवा NTSला असाल किंवा NTSचा फॉर्म भरलेला असाल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। सगळं रेडी मटेरियल तुमच्यासाठी तयार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आणि तुमचं स्वागत आहे। आज मी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे। विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 5वीच्या मुलांची होणारी नवोदय नावाची परीक्षा, ज्याला जवाहर नवोदय विद्यालय, या विद्यालयाअंतर्गत ही सिलेक्शन प्रक्रिया, ही परीक्षा आपल्या पूर्ण भारतभरामध्ये होत असते। विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेची जी प्रतीक्षा, अनेक पालकांचे फोन यायचे आणि लोक वाट पाहत होते की फॉर्म भरणं कधी सुरू होतात, तर झाले सुरू। आजपासून, आज दिनांक 24/10/2020 शनिवारला 11:30 ही प्रक्रिया सुरू झाली। विद्यार्थी मित्रांनो, नवोदय विद्यालयाचे फॉर्म भरणं सुरू झालेले आहेत आणि याची शेवटची तारीख आहे 15 डिसेंबर 2020। या तारखेपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहेत। पण मी नेहमी सांगतो माझ्या विद्यार्थ्यांना की शेवटच्या तारखेची कधी वाट बघायची नाही। आपल्याला जर भरायचं असेल तर ऑनलाईन पद्धतीनं आपण घरच्या घरी लिंक, दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण तो फॉर्म भरू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या व्हिडिओच्या लास्टमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मी ही लिंक देणार आहे की ज्या लिंकच्या माध्यमातून तुम्हाला हा नवोदय विद्यालयाचा फॉर्म भरायचा आहे, किंवा हा फॉर्म कोणासाठी आहे, याची पात्रता काय आहे, सिलेक्शन पद्धत कशी आहे, ह्यासाठी मी आता हे अपडेट्स घेऊन आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेची नवोदय विद्यालय संघटन किंवा जवाहर नवोदय विद्यालय यासाठी जी परीक्षा घेतली जाते, त्यासाठी पहिली आणि प्रमुख पात्रता म्हणजे तो जो विद्यार्थी आहे त्याच्या जिल्ह्यामध्ये नवोदय विद्यालय असायला पाहिजे। जसं आमचा जिल्हा बुलढाणा आहे, आमच्या जिल्ह्याला संत गजानन महाराज संस्थान शेगाव जे आहे, तर शेगावला, शेगाव तालुक्याला शेगावच्या ठिकाणीच जवाहर नवोदय विद्यालयाचं विद्यालय आहे। जिल्ह्यामध्ये नवोदय विद्यालय असायला पाहिजे, पण काही ठिकाणी जे मोठे मोठे जिल्हे आहेत त्या ठिकाणी 2 विद्यालय आहेत, 2-2 विद्यालय एका एका जिल्ह्यात आहेत, किंवा त्या ठिकाणी रिलॅक्झेशन दिलेलं आहे, ते आपल्या सरांच्या मदतीनं आपण पाहून घेऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा जी आहे ही वर्ग 5वीसाठी आहे। जे विद्यार्थी 5वीमध्ये शिकत आहेत त्या 5वीतल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा पास झाल्यानंतर त्याच्या त्या निकषाच्या त्या म्हणजे सिलेक्शनच्या प्रक्रियेमधून समोर गेल्यानंतर नवोदय विद्यालयामध्ये वर्ग 6वीला प्रवेश मिळेल। म्हणजे पुढच्या वर्षीच्या सत्रामध्ये 2021 आणि 2022 सत्रामध्ये 5वीतल्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पास झाल्यानंतर किंवा त्याचं सिलेक्शन झाल्यानंतर त्याला त्या ठिकाणी 6वीला प्रवेश मिळतो। विद्यार्थी मित्रांनो, आणि मग त्यामध्ये तो अभ्यासक्रम समोरचा जो असतो तो CBSE पॅटर्नचा असतो। नवोदय जवाहर नवोदय विद्यालय किंवा नवोदय विद्यालय हे पूर्णतः केंद्र सरकार याला चालवत असतं, याच्यावर नियंत्रण हे केंद्र सरकारचं आहे। त्या ठिकाणी CBSE दर्जाचा अपग्रेडेड सिलेबस असतो। त्यानंतर याची तिसरी पात्रता आहे की जो विद्यार्थी या परीक्षेचं आवेदन पत्र ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरणार आहे, तर त्याचा जन्म हा 1/5/2008 पूर्वी, म्हणजे 1 मे 2008 पूर्वी तो जन्मलेला नसावा, तो 1 मे 2008 नंतर जन्मलेला असावा आणि 2012 नंतरचा तो नसावा। विद्यार्थी मित्रांनो,
जो ज्या या परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्याचं वय हे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. सिलेक्शन प्रक्रियेमध्ये हे आपल्याला डॉक्युमेंटली कागदपत्राद्वारे त्याचं प्रूफ त्या ठिकाणी करावं लागतं. म्हणून पुन्हा एकदा ऐका की जो विद्यार्थी नवोदय विद्यालयाचा फॉर्म भरणार आहे तो पाचवीत असायला पाहिजे आणि त्याची जन्मतारीख ही 1 मे 2008 नंतर असावी, पूर्वी नसावी. म्हणजे 2007-06 वगैरे नसो, तो 1-5-2000 नंतर जन्मलेला असावा आणि 2012 आतमध्ये म्हणजे 2008 ते 2012 या दरम्यान त्या बाळाचा जन्म असावा जो नवोदय परीक्षेच्या या कॉम्पिटेटिव्ह परीक्षेला बसणार आहे किंवा नवोदय विद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेला वर्ग 6वीच्या बसणार आहे त्याची जन्मतारखेबाबत हा आपल्याला या ठिकाणी मी सांगितलं. ठीक आहे, नंतरचा निकष आहे की यामध्ये एक जमेची बाजू ही आहे की ग्रामीण भागातील 75% जागा ह्या ग्रामीण भागातून भरल्या जातात. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा 80 जागेची इंटेक कॅपॅसिटी असेल नवोदय विद्यालयाच्या वर्ग 6वीची तर 75% रुरल एरियामधून हे भरले जातात आणि उरलेले मग अर्बन एरियामधून त्या ठिकाणी ते भरल्या जातात. तर त्या प्रक्रियेमध्ये त्याच्यामध्ये आपण नंतर बघू. हे शासनमान्य आणि याची जी शेवटची पात्रता आहे की विद्यार्थी हा वर्ग 5वीचा तर हवाच, त्याची जन्मतारीख 1-5-2008 नंतर असावी, 2012-1-30-4-2012 नंतर नसावी, 2008 ते 2012 दरम्यान तो जन्मलेला असावा, पण त्याची शाळा ही शासनमान्य असायला पाहिजे. तो शासनमान्य शाळेचा विद्यार्थी असायला पाहिजे. जन्मतारीख अशा स्वरूपाची त्याची पाहिजे. त्याच्या जिल्ह्यामध्ये नवोदय विद्यालय पाहिजे आणि फॉर्मची फी नाही आहे, निःशुल्क जॉब. आता जॉबवर करणारे जिथं तुम्ही बाहेर सेतूला जाल तर ते लोक त्याच्या अल्पशा प्रमाणात फी घेणार आहेत तुमच्याकडून. जर तुम्ही मोबाईलवर भरत असाल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकणार आहे. अतिशय सोपं आहे, शांततेनं वाचून जर भरला तर आपण भरू शकतो. याची जे शेवटची तारीख मी पुन्हा तुम्हाला सांगतो, 15 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. पण इतक्या लांब जायचंच नाही. आता त्या ठिकाणी हे लिंक सुरू झालेली आहे, त्या ठिकाणी क्लिक करून पुन्हा ते जाम व्हायच्या आत किंवा नेटवर्क प्रॉब्लेम यायच्या आत किंवा काय अडचणी निर्माण व्हायच्या आतमध्ये आपण आपल्याला जर परीक्षा द्यायची असेल तर निश्चित आपण लवकरच हा फॉर्म भरून घेतला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरताना व्यवस्थित कसा भरायचा, नक्कीच आपल्या पालकाची आणि सरांची या ठिकाणी मदत घ्यायची आहे. कारण नवोदयचा फॉर्म भरणारे तुम्ही बाल्यावस्थेतील छोटे मुलं आहात. बाळांनो, तुम्हाला मोठ्या बाबांची, आईबाबांची, मामाची, काकाची, मावशीची, सरांची, जे जवळ ज्यांना तंत्रज्ञान आहे किंवा ज्यांना कळतं अशा मोठ्या दादाची ताईची मदत घेऊन हा ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म भरत असताना तुम्हाला डॉक्युमेंट व्यवस्थित त्या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करायचे आहेत. ज्यामध्ये जन्मतारखेच्या बाबतीत असेल तर तुमचा त्या ठिकाणी आधार कार्ड असेल, शाळेची TC आहे, मार्कशीट आहे, मार्कशीटवर तुमचे मार्कांचं गुण राहतात, किंवा कास्ट सर्टिफिकेट आहे, तुमचं नॅशनॅलिटी डोमेसाईल जे रहिवासी प्रूफ असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करताना अगदी व्यवस्थित तो फॉर्म सक्सेसफुली भरला का नाही आणि भरला गेल्यानंतर तुम्हाला मेसेज येतो, तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळतो आणि मग काही दिवसानंतर त्याच रजिस्टर नंबरच्या माध्यमातून याच लिंकवर जाऊन तुम्हाला परीक्षेचे त्याचे ॲडमिट कार्ड मिळतात. आणि ॲडमिशन कार्ड मिळाल्यानंतर ही परीक्षा तुम्हाला द्यावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. आणि ही परीक्षा अतिशय सोपी असते असं काही काठिण्य पातळीमध्ये आपण त्याचा भाव करून घ्यायचा नाही. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर नक्कीच तुमच्या नवोदयचा अभ्यासक्रमसुद्धा मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहे, घेईन, नक्कीच घेईन. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आश्वासित करतो की जर बरेच मुलं वाढले तर मी लाईव्ह सुरू करेल नवोदयसाठी, आणि मुलं कमी असतील तर ॲडिटेड व्हिडिओ तरी मी तुम्हाला नक्की देईल. पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, माझ्या सायन्स सांगर या चॅनलच्या माध्यमातून दररोज वर्ग 9वी-10वीचे लाईव्ह सुरू आहेत. मुळात विषय विज्ञान असताना मराठी, इतिहास, भूगोल, इंग्रजी हे सुद्धा विषय मी त्या माझ्या लाईव्हमधून शिकवलेले आहेत. सगळे व्हिडिओ माझ्या चॅनलला आहे, माझ्या चॅनलला भेट द्या. माझं चॅनल फ्री आहे, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत मी पोहोचलो पाहिजे. त्या विद्यार्थ्यांना माझ्या या टीचिंगचा, शिक्षणाचा, अध्यापनाचा फायदा व्हायला पाहिजे हा प्रामाणिक हेतू. विद्यार्थी मित्रांनो, NTA मुलांचे तर मी क्लास लवकरच सुरू करणार 1-2 दिवसामध्येच, पण नवोदयच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी काही ना काही माझ्याकडून मदत करेल. मुलं वाढले तर लगेच मी अपडेटेड व्हिडिओ किंवा त्या माध्यमातून लाईव्ह मी तुमचा घेण्याचा प्रयत्न करेल विद्यार्थी मित्रांनो. परंतु आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि हा जो व्हिडिओ आहे मी तुम्हाला अपडेटेड देत आहे तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा हायलाईट्समध्ये सांगतो की वर्ग 5वीसाठी वर्ग 6वीच्या नवोदयमध्ये नवोदय विद्यालयाला प्रवेश करण्यासाठी ही पात्रता परीक्षा आहे. याला आपण सामोरे जात असताना आपल्याला त्या ठिकाणी एक एक्झाम आहे ती द्यायची आहे, ज्यासाठी वर्ग 5वीचा विद्यार्थी पाहिजे.
त्या विद्यार्थ्याजवळ तो शासनमान्य शाळेचा विद्यार्थी पाहिजे, त्यानंतर जन्मतारीख त्याची 2008 ते 2012 दरम्यान पाहिजे आणि त्यांनी फॉर्म व्यवस्थित भरायला पाहिजे आणि तोही 15 डिसेंबरच्या आतमध्ये। कशाला 15 डिसेंबरची वाट पाहिजी? द्यायची असेल तर लवकरच भरून टाका, अभ्यासाला सुरुवात करा। आणि मी प्रवीण नगरनाईक सर माझ्या सायन्स सांगर ज्यांच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत आहे विद्यार्थी मित्रांनो। चला मग बेस्ट ऑफ लक, मी आज डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देणार आहे, त्या लिंकवर क्लिक करून आपला फॉर्म भरा किंवा शाळेतील सरांची मदत घ्या किंवा आपल्याजवळ कोणी असेल जो तज्ज्ञ असेल ज्याची आपल्याला मदत घेता येईल त्याची मदत घेऊन फॉर्म भरा। तुम्हाला तुमच्या नवोदयच्या परीक्षेसाठी शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी तुम्हाला माझ्याकडून जेवढी होईल तेवढी फ्री मदत करेल। विद्यार्थी मित्रांनो माझं चॅनल फ्री आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, चला बाय आणि पुन्हा एकदा शुभेच्छा।